सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या स्फूर्ती चौक येथील बंद घर दिवसा फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा 14,000+ मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी आकाश नामदेव कोळी वयवर्ष 26 राहणारं स्फूर्ती चौक यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की आकाश कोळी हा आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक येथे राहणाऱ्या शार्दूल अपार्टमेंटमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आकाश आणि त्याचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यात ठेवलेले 4,000+ सोन्याचे दागिने, 5,000+ चांदीचे दागिने आणि 5,000+ असे एकूण 14,000+ मुद्देमाल चोरून पलायन केलं. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोळी कुटुंबीय घरी परतले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर आकाश कोळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.